कराड येथील शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या सामान्य युवकांनी अतिशय अवघड असा लिंगाणा किल्ला सर केलाय. 16 जणांनी कोणतीही आधुनिक साधने न वापरता तसेच मार्गदर्शक आणि प्रशिक्षणाशिवाय 3000 फूट उंचीचा लिंगाणा मोहीम फत्ते केली आहे. कराड येथील शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या 16 मावळ्यांनी अत्यंत अवघड किल्ला कोणतेही प्रशिक्षण न घेता विना मार्गदर्शक तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोराच्या साह्याने सर केलाय. किल्ला सर करताना त्यांना अंगावरती शहारे आणणारे अनुभव देखील आलेत. अनुभव होता किती लोक तुम्ही शिवराय ट्रेकिंग ग्रुप कराड? आमचे ह्या मोहिमेचे एकूण 16 सदस्य म्हणजे मावळे म्हणून आम्ही त्यांना रविवारी दुपारी आम्ही कराडमधून निघालो. मोहरी गावामध्ये एका गावाचा घरामध्ये आसरा घेतला. सोमवारी सकाळी 6 वाजता उठून आम्ही ट्रॅकला सुरुवात केली. 1-2.5 तासाच्या खडतर चालीनंतर अडचणीच्या मार्गानंतर बोराट्याच्या नाळीमध्ये आम्ही पोहोचलो. तिथे लिंगाण्याची रितसर श्रीफळ हार घालून पूजा केली. त्याला साकडं घातलं की बाबा आम्ही 16 जणं हा लिंगाणा सर करत आहोत, त्याला आम्हाला खंबीर साथ द्या, आशीर्वाद द्या असं मनोभावे प्रार्थना करून आम्ही सकाळी लिंगाणा सर करण्यास सुरुवात केली. साधारण लिंगाण्याच्या टॉपवरती जाण्यास आम्हाला 4:30 ते 5 वाजले. 4:30 ते 5 वाजता आम्ही लिंगाण्यावरती सगळे 16 मेंबर पोचलो. त्यामध्ये आम्ही 2 ग्रुप तयार केले होते. एक ग्रुप विकास देसाई, 8-8 मेंबरांची अशी 2 टीम करून आम्ही हे आमच्या स्वतःच्या टेक्निकनं, स्वतःच्या साध्या साहित्यानिशी आम्ही दोराच्या साहित्यानं आम्ही तो लिंगाण्यावरती पोचलो. तर नंतर संध्याकाळी जो वारा वाहू लागला, अंधार पडू लागला, मग रिटर्न आम्हाला गुहेपर्यंत मधल्या ज्या ठिकाणी मुक्कामाचं आमचं ठरलं होतं, गुहा आहे तिथे एक, ते 5-6 स्टेप आम्हाला इतक्या अवघड आणि खडतर गेल्या. तिथला अति जोरात वेगानं वाहणारा वारा, त्याला आम्हाला तोंड द्यावं लागलं. थंडी भयानक होती. त्या गुहेपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला 1:30 वाजला रात्रीचा. इतका थ्रिल आणि खतरनाक अनुभव होता की काळजाचा थरका बुडवणारा तो वारा होता. त्याला आम्ही तोंड देत आम्ही शिवराय ट्रॅकिंगचे 16 मावळे गुहेपर्यंत येऊन पोचलो आणि तिथं मुक्काम केला. तुमचं नाव सांगा? माझं नाव रणजित शिंदे, शिवराय ट्रॅकिंग ग्रुप कराड. त्याबद्दल ग्रुपचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन देखील केलंय. सामान्य कुटुंबातील नोकरदार व्यावसायिक लोकांच्या असणाऱ्या शिवराय ट्रॅकिंग ग्रुपच्या वतीने किल्ला भ्रमंतीबरोबरच किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला जातो. आतापर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांवरती संवर्धनाचे काम देखील केले आहे. या अनुभवाच्या जोरावरती शिवराय ट्रेकिंग ग्रुपने स्वतःच्या टेक्निक वापरून तेथील ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे 3000 फूट अवघड लिंगाणा सुळखा चढाई पूर्ण केली आहे. कोणतीही आधुनिक साहित्य न घेता दोराच्या साह्याने त्यांनी हा किल्ला सर केलाय. एकदम खडी चढाई असल्याने किल्ला सर करताना त्यांच्या अंगावरती शहारे आणणारे अनुभव देखील त्यांना आलेत. तर अंधार, थंड वारा यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये सुळका आणि किल्ला उतरावा लागला. किल्ल्यावरती पोहोचल्यावर तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शंभू महाराज यांच्या नावाचा जयघोष देखील केलाय. कुठं आहे आणि किती उंचीवर आहे आणि तिथलं वैशिष्ट्य काय? लिंगाणा हा किल्ला रायगडजवळ आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि रायगड गिरिदुर्ग रांगेतील हा किल्ला आहे. त्याची उंची 3000 फूट आहे. अतिशय अवघड आणि रांगट असा हा किल्ला आहे. आम्ही ज्यावेळेला किल्ल्यावर जात होतो त्यावेळेला काही ठिकाणी 90 डिग्रीचं पूर्णपणे खडी चढाई आहे. आणि शिवराय ट्रेकिंग ग्रुपकडं जे काही साधनं होती त्या साधनातून आम्ही ते सक्सेस केलेलं आहे. तुम्ही सर केलेला आहे, कसा अनुभव होता तिथे? अनुभव म्हणून जर सांगायला गेलं तर हा फारच भयानक स्वरूपाचा अनुभव आम्ही जो अनुभवला तो एकदम भयानक स्वरूपाचा अनुभव होता. त्याचं कारण बरेच जण लिंगाणा चढतात असं काय नाही की म्हणता येणार कोण तिथं जात नाही. आम्ही बरेच जण जातात पण आमचा एक त्यामध्ये नाविन्य अशा प्रकारचं होतं की आम्ही जे चढण्याचा प्रयत्न केला तो केवळ कुणाचंही मार्गदर्शन, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज किंवा कुठल्या प्रकारचं कोण गाईड ले आम्हाला ह्याच्यामध्ये कोणी नव्हता. आम्ही स्वतःच्या बुद्धीनं एक वेळ गेलो, सक्सेस झालं नाही, दुसऱ्यांदा गेलो, सक्सेस करून आलो. परंतु ह्याच्यामध्ये थ्रिल जर तुम्हाला सांगायचं झालं किंवा असं अघटित गोष्ट सांगायची झाली तर अक्षरशः ज्यावेळेला आम्ही गड पार केला त्यावेळेला निसर्गाची साथ जी म्हणतो ती आम्हाला परतीच्या प्रवासात मिळाली नाही. सुरुवातीला
इतकी भयानक परिस्थिती झाली की परतीचा प्रवास आमचा रात्री अंधारात सुरू झाला. त्यावेळेला आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे काही साहित्य नव्हते, स्वेटर नव्हते, कानाल टोपी नव्हती, आम्ही बॅगा निम्म्यावरती ठेवलेल्या होते, त्यामुळे आमच्याकडे कुठलंही संरक्षणाचं साहित्य काही नसताना आम्ही उतरायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेला हा 90 डिग्रीचा गड उतरताना आम्हाला एवढी भयान वारा आणि एवढी थंडी सहन करावी लागली की आम्हाला असं स्वतःला वाटत होतं की आता आम्ही जिवंत खाली जातो आहे का नाही जातो आहे. एवढं भयान स्वरूपाचा वारा सुटलेला, थंडी भयंकर होती, त्यातून उजेड काही नव्हता, दिसत तर काही नव्हतं, हातातली दोरी हाच आमचा प्राण होता. आणि अशा प्रकारे ह्या दोरी धरत धरत आम्ही परंतु एक तासानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर एक तासानंतर अचानक वारा 1.5 ते 4 तासासाठी थांबला. तोच आम्हाला निसर्गाने दिलेलं जीवदान आहे, लिंगाने दिलेलं जीवदान आम्हाला तिथं मिळालं. अन्यथा आमच्यासाठी हा जीवितला फार धोकादायक ट्रेक घडला असता. हा एक थ्रिल त्यामध्ये भयानक स्वरूपाचा घडला. तुमचं नाव सांगा.